होत आहेत षटकारांचे, नऊ चेंडू मध्ये नऊ षटकार देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत, सहा हॅट्रिक पाहिलेत. या वेळेला भिरकवलंय चेंडूला, स्लॉट मध्ये होता आणि या चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, आलाय सुचितच्या बॅट मधून षटकार. रुचित हा फलंदाज आहे, आल्या आल्या मोठा धमाका केलाय, इरादे स्पष्ट केलेत, प्रत्येक चेंडू सहा धावांसाठी खेळायचा आहे. पाच चेंडू मध्ये आवश्यक होत्या 30 धावा, त्यामध्ये या चेंडू मध्ये आलाय षटकार, म्हणजे आहे 4 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 24 धावा. प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकारासाठी खेळायचा आहे. या क्रिकेट स्पर्धेची खासियत आहे 9 चेंडू मध्ये लगातार 9 षटकार देखील आलेत, म्हणजे क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे या मॅच मध्ये स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. आत्मविश्वास ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. यावेळेला देखील समोरच्या दिशेने उडवले, जी हा एक ओव्हर लीजिए छक्का. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. पाच मध्ये पाच मारायचे होते, पाच मध्ये सुरुवातीचे 2 फटके मारलेत, आता बाकी राहिले 3 चेंडू, धावा बनवायचे आहेत 18. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलंय, कौतुक करावं लागेल. रुचितचं लोकल टॅलेंट आहे, या परिसरातील राहणारा हा खेळाडू आहे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर लाजवाब खेळाचं प्रदर्शन, आणि त्याच्या समोर कोण गोलंदाज आहे तर कुणाल नाईकला. ज्यावेळेला कुणाल नाईकने फलंदाजी केली त्यावेळेला षटकारांची आतषबाजी केली, यावेळेला तो गोलंदाजीवरती आलाय, त्याला देखील पलटवार केलाय. यावेळेला देखील उडवलं, हो 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 एक ओव्हर लीजिए. क्या बात है, क्या बात है, इस मैच में कमबैक कर लिया है. वापसीचा बिगुल वाजवलाय, शंखनाद वाजवलाय, घंटानाद वाजवलाय. पाच मध्ये पाच आवश्यक होते फटके, यावेळेला पाच मध्ये 3 आलेत. जर सामना जिंकवला तर 3000 रुपये फाईज भाई नजर यांच्याकडून दिले जातील. क्या बात है, शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाणार. मी सिद्धेश कोसबे यांच्याकडून देखील 5000 रुपये दिले जातील. सामना कोणीही जिंकू देत मित्रांनो, रुचित साठी एकदा टाळ्यांचा गजर करा, कारण त्याने लगातार 3 षटकार लगावलेत. क्या बात है, जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात, आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलतात. यावेळेला घामाने आंघोळ करतोय फलंदाज साजिद इनामदार यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र मॅच जिंकायची आहे, यावेळेला 2 चेंडूंचा आहे खेळ आणि टोटल 13000 रुपये, म्हणजे येणारे 2 चेंडू हे 13000 रुपयांचे असतील. स्ट्रायकिंग एंड आहे फलंदाज रुचित आणि त्याच्या समोर आहे गोलंदाज. यावेळेला हो 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 ये क्या है, अद्भुत अद्भुत अद्वितीय, वाह. रुक जाइए डीजे मैन, आप रुक जाइए, क्रीडा रसिकों की धड़कने रुक चुकी है. सिद्धेश भाई 5000 से काम नहीं चलेगा, 10000 देना पड़ेगा. 10000 सिद्धेश भाई यांच्याकडून 10000, म्हणजे येणारा षटकार 18000 रुपयांचा असेल, म्हणजे येणारा चेंडू 18000 रुपयांचा. वाह वाह क्या बात है, इससे बढ़िया मैच क्या हो सकता है. आपने ये मैच नहीं देखा तो आपने क्या देखा. भौदान साठवीलकर यांच्याकडून 500 रुपये दिले जातील आणि लोकल टॅलेंट आहे. बघा तुम्ही आयकॉन खेळाडू पाहिलेत, तुम्ही टेनिस क्रिकेटच्या विश्वातील स्टारकास्ट खेळाडू पाहिलेत, मात्र आज चर्चा काय होईल. कृष्णा सातपुटेने किती धावा बनवल्या, कृष्णाचा विकेट कुणी मिळवला, याच्याही पेक्षा रुचितने या मॅच मध्ये काय फलंदाजी केली आहे याची चर्चा जास्त होईल. आणि ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला खर्चा होते. आता 18000 रुपयांचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज भाई, ये जो पैसे जो लग रहे ना, ये सिक्सर को भी देख के लग रहे सर. और ये हमारे लोकल प्लेयर, मुझे साजिद इनामदार बता रहा है, एक लोकल प्लेयर बल्ले से आग उगल बता रहा है कि मुझ में कितनी सलाहियत है बल्लेबाजी की. इतना पैसा जो लग गया है सिद्धेश भाई, सर साजिद भाई, इससे पहले सर बल्ले के ऊपर गेंद भारी था, लेकिन अब गेंद के ऊपर बल्ला भारी है. एक गेंद और जीतने के लिए 6 रनों की है जरूरत. ज्यांना हृदयाचा आजार आहे
त्यांनी येणारा चेंडू पाहू नका, डोळे बंद करा, येणारा चेंडू पाहू नका। हृदयाचे ठोके 72 वरून 172 झाले। कुणाल लाईक स्ट्राइकिंग एंड आहे फलंदाज। या वेळेला काय घडलंय, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि चेंडूच्या खाली आलाय सिद्धेश वास्कर। ओहो कौतुक आहे फलंदाज रुचित। 5 चेंडू मध्ये 5 षटकार आवश्यक होते, 5 चेंडू मध्ये 4 षटकार लगावलेत। बघा मित्रांनो, सामना कोणी जिंकला असला तरी या मॅच मध्ये तमाम क्रीडारसिकांची मन जिंकलेत। वन अँड ओनली रुचितने, एकदा रुचित साठी आपण टायांचा गजर करूयात। देख सकते हमारे दिव्यागढ़ के परेशान भाई तोरणकर जा रहे हो आप मिलने के लिए, गले मिले। हकीकत मैच बहुत अच्छा हुआ, सरवा ने जीता वाइट स्टार ने, लेकिन इस बल्लेबाज ने जो बल्लेबाजी की ना यकीन है पूरे शायकीन ने दिल जीत लिया उनका। सर परेशान भाई तोरणकर ऊपर आके बैठे, परेशान भाई दंचा क्षितिजावर एक नव्या ताऱ्याचा उदय झाला आणि त्याने जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली।